बाळासाहेबांनी स्वाभिमानच सगळ्यांना शिकवलेला आहे आणि बाळासाहेबांचीच शिकवण होती की कधीही काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मांडीवर जाऊन बसू नये आणि तो स्वाभिमान जगवण्यासाठी मागच्या 20 तारखेला जो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला त्या उठावामध्ये आम्ही सामील झालो, त्याबद्दल आजही मला आणि आमच्या 40 आमदारांना अभिमान आहे आणि म्हणून आमच्यासाठी हा बाळासाहेबांचा स्वाभिमान आम्ही जो जपला तो स्वाभिमान दिन आहे आणि ज्यांनी मतदारांची गद्दारी केली त्यांच्यासाठी गद्दार दिन आहे। आख्यायिका तयार करण्यामध्ये आणि खोटा इतिहास लिहिण्यामध्ये अनेक लोक पारंगत आहेत, त्याच्यामुळं वैयक्तिक पातळीवर येऊन टीका करणं, वैयक्तिक पातळीमध्ये हस्तक्षेप करणे हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे आणि म्हणून त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावं असं काही मला वाटत नाही, कारण ते रिकामे आहेत। सकाळी 9:30 वाजताच ते सुरू होतात आणि रात्री 10-10:30 वाजता थांबतात। आम्हाला कामं आहेत, आम्ही विकासाची कामं करतो आणि विकासाच्या कामानंच आम्ही लोकांची मनं जिंकतो। एक्स मिनिस्टर दीपक सावंत साहब के पिताजी ने ये कॉलेज शुरू किया था, यहाँ से बहुत आदर्श विद्यार्थी बाहर आए हुए हैं, अनेक लोग पत्रकार भी हैं, अनेक लोग पॉलिटिकल सेक्टर में भी काम कर रहे हैं, इसलिए ये हमारे लिए भी आदर्श प्रोग्राम है, इसलिए मैं यहाँ आया हूँ। जिन्होंने बाला साहब के विचार के साथ गद्दारी की वो गद्दार दिन ही मनाएंगे और हमने बाला साहब का स्वाभिमान आगे लेने का, बढ़ाने का एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में काम किया है, इसलिए आज का दिन हमारे लिए स्वाभिमान दिन है। नहीं, अभी सुबह से जो आपके पास बयान देते हैं वो भी कहीं ना कहीं इनमें शामिल थे। अभी वो ऐसे दिखा रहे हैं कि सब जो किया है वो एकनाथ शिंदे साहब ने किया है, लेकिन ठीक है, स्वाभिमान दिन है क्योंकि जो बाला साहब ने स्वाभिमान शिवसैनिक लोगों को सिखाया था कि कांग्रेस के साथ न जाए और एकनाथ शिंदे साहब ने ये उठाव करके कांग्रेस के साथ जाने से दूर रखा हमको और शिवसेना बचाई, इसलिए हमारे लिए स्वाभिमान दिन है। अभी तो उसको 1 बरस हुआ है, हम अच्छी तरह से विकास का काम महाराष्ट्र में कर रहे हैं, विकास काम करके लोगों के पास जा रहे हैं और इसका जो आउटपुट है वो हमको मिल रहा है, लोग हमारे साथ आ रहे हैं, विधायक आ रहे हैं और भी जो बची हुई शिवसेना है, एनसीपी है और कांग्रेस के अनेक विधायक शिंदे साहब के संपर्क में। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।